नमस्कार, मी अमरीन खान आणि आपण पाहत आहात एडियन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तरचे प्रवेश ऑनलाईन होणार, प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू। सिडको परिसरात पुन्हा गमावला एकाने जीव, भरधाव बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला दिली धडक। आता सविस्तर बातम्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया मंगळवार 22 डिसेंबर पासून सुरू झाली आहे। विशेष म्हणजे औरंगाबाद मुख्य परिसर तसेच उस्मानाबाद उपपरिसर येथील सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया यावर्षी ऑनलाईन होणार आहे। याकरिता विद्यार्थ्यांनी 31 डिसेंबरपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यावर्षी एमफिल प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने यशस्वी राबविण्यात आली। यानंतर 2020-2021 या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील सर्व 45 विभाग तसेच उस्मानाबाद उपपरिसर येथील सर्व 10 विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। यानुसार 22 ते 31 डिसेंबर या दरम्यान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल। सिडको येथील सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव येणाऱ्या एसटी बसने जोरदार धडक देऊन चिरडले। या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे। यावेळी त्या ठिकाणी हजर असलेल्या संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड केली। पोलीस ताबडतोब घटनास्थळी धावले, परंतु रुग्णवाहिका लवकर न आल्याने या अपघातग्रस्त व्यक्तींना ऑटो रिक्षातून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले। आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यान सिडको बसस्थानकाजवळील चौकात सिग्नल लागल्याने वाहतूक थांबली होती। यावेळी परळी येथील शुभम शिंदे हा एकासोबत आपल्या दुचाकीवर उभा होता। दरम्यान पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या औरंगाबाद जालना या बसने जोरदार धडक दिली। दुचाकीवरील दोघेही बसच्या खाली आले, यात एक गंभीर जखमी झाला तर दुसऱ्याचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच परिमंडळ 2 चे DCP दीपक गिरे, PI विठ्ठल पोटे, पोलीस उपनिरीक्षक MP लाड, पोलीस उपनिरीक्षक कैलास अनलदात आदींनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले। त्यानंतर रस्त्याची एक बाजू बंद करून ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली। शहराच्या सौंदर्यीकरणाचे काम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत सुरू आहे। शहरातील छावणी भागातील नेहरू पुतळ्याजवळ लावलेला लव औरंगाबाद ह्या डिजिटल बोर्डाची 2 व्यक्तींच्या भांडणात तोडफोड झाली। यातील एक व्यक्ती छावणी विभागातील सिक्युरिटी गार्ड असून त्याच्यासोबत भांडणारी अज्ञात व्यक्ती होती। सदरचा प्रकार हा किरकोळ भांडण असून आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचा कुणीही गैरअर्थ काढू नये असे छावणी परिषदेचे मुख्य अधिशासी अधिकारी विक्रांत मोरे यांनी एडियन न्यूजशी बोलताना स्पष्ट केले। कल जो आपके नेहरू पुतले के पास जो आयला हुआ औरंगाबाद लगाया हुआ था तो उसे कुछ तोड़फोड़ हुई, तो उस संबंध में क्या कार्रवाई की है सर? अभी स्मार्ट सिटी के अंतर्गत जो आई लव औरंगाबाद का लोगो लगाया था, वहाँ पे रात पे एक आदमी के और हमारे सिक्योरिटी गार्ड के साथ उसका झगड़ा हुआ और वो झगड़े में उसने उसकी तोड़फोड़ की है। तो हमने पुलिस स्टेशन में उसकी कंप्लेंट दी है और पुलिस उसकी जांच कर रही है। तो ऐसा कुछ बाहर के या दूसरे किसी लोगों ने ऐसा तोड़ा, ऐसा तो कुछ नहीं है? और नहीं, दूसरे कुछ नहीं, उसमें किसी बाहर के लोगों ने तोड़ा या ऐसे कुछ नहीं। वो जो आदमी वहाँ पे आया था और सिक्योरिटी गार्ड, उन दोनों के झगड़े की वजह से वो उसको नुकसान पहुँचा है। यही बात है। और दूसरी कोई अदर पार्टी वगैरह के लोगों ने? कोई अदर पार्टी वगैरह कोई उसमें वैसा कुछ नहीं है, इसमें इन्वॉल्व नहीं है। नहीं, इन्वॉल्व नहीं है। तो आपके सिक्योरिटी की जानिब से उसके ऊपर फिर कार्रवाई करी है अपने कंप्लेन? हाँ, हाँ, हमने फिर पुलिस को रिटर्न कंप्लेन दी है और पुलिस उस पर इंक्वायरी उसको ढूंढ के उस पर कार्रवाई करूँ। भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया माजलगाव शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया टाउन सेंटर सिडको शाखेच्या क्षेत्रीय अधिकारी यांना मागणीचे निवेदन सादर केले गेले। तसेच या बँकेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणासही सुरुवात केली गेली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये 108 एकर जागेवरती साई क्रीडा सेंटर केंद्र शासनानं सुरू केलेलं आहे। या सेंटरमध्ये वेगवेगळ्या खेळाच्या साहित्य, वेगवेगळे मैदान, वेगवेगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत आणि मागच्या 20 वर्षापासून नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे क्रीडा क्षेत्रातले खेळाडू इथं तयार झालेले आहेत। त्यांची राहण्याची, खेळाची, आरोग्याची सर्व काळजी इथं अत्यंत चांगल्या तऱ्हेने घेतली जाते।
येथील संचालक श्री भंडारकर यांनी मला विनंती केल्यानंतर आपल्या देशाचे क्रीडा मंत्री माननीय किरण रिजिजू यांना मी जाऊन भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं होतं की कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आपण संभाजीनगर शहरामध्ये जाऊ आणि त्यांनी 24 तारीख दिलेली आहे. 24 तारखेला सकाळी 12:40 ते इथं येणार आहेत आणि या साई सेंटरमध्ये स्विमिंग पूलचं उद्घाटन असेल, हॉकीच्या ग्राउंडचं उद्घाटन असेल, काही ठिकाणी भूमिपूजन आहे, असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी दिलेले आहेत. मी या शहराचा एक नागरिक म्हणून आणि या भागाचा राज्यसभेचा सांसद म्हणून त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा करतो की येणाऱ्या काळामध्ये संभाजीनगर शहर एक क्रीडा क्षेत्रातलं महाराष्ट्रातलंच नाही तर देशातलं एक मोठं सेंटर बनावं आणि साईमध्ये वेगवेगळ्या केंद्राच्या फॅसिलिटीज द्याव्यात, वेगवेगळे प्रशिक्षण इथं द्यावे अशी आम्ही त्यांना मागणी करणार. बातम्या अजूनही आहे मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन स्पंदन मना मनाची. छावनी परिषद के मुख्य अधिकारी इनका एक आवाहन. छावनी के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि अपना मालमत्ता कर, पानी शुल्क और अन्य बकाया राशि छावनी परिषद में जमा कराए. अगर कोई मालमत्ता धारक बकाया राशि भरने के लिए असफल पाया जाता है तो बकाया राशि की वसूली हेतु छावनी नियम 2006 के प्रावधानों के अनुसार कार्रवाई की जाएगी. वसूली जमा करने हेतु संपर्क नंबर 02402370806 और 7722026840. शहरियाने औरंगाबाद के लिए एक नई खुशखबरी. तमाम शहरियान की सहूलत के पेश नजर कल्बे शहर लोटा कारंजा औरंगाबाद में अमजद खान, फतेहुल्ला खान और मोहम्मद सिराजुद्दीन मोहम्मद निजामुद्दीन सिद्दीकी के जेर इंसरा सिद्दीकी एंड खान मार्केट का आगाज हो चुका है. शहरियान व सारफीन एक बार जरूर तशरीफ लाकर खिदमत व शुक्रिया का मौका इनायत करें. मनजानिब कबीर कलेक्शन, पूजा कलेक्शन और ए आर बॉम्बे कलेक्शन. हमारा पता सिद्दीकी एंड खान मार्केट, लोटा कारंजा, औरंगाबाद. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. शहरातील तापमानात सतत चढ उतर यंदा शहरवासियांनी अनुभवली आहे. शहरात गेल्या 5 दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत गेला आणि सोमवार ते मंगळवार या एका दिवसात 3 अंशाने तापमानात घट झाली. चिकलठाणा वेधशाळेत 9.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. गार वाऱ्यामुळे दुपारच्या वेळीही बोचरी थंडी जाणवत आहे. कागद काचपत्रा कामगार संघटनेच्या वतीने शहरातील सर्व कचरा कामगारांना घनकचरा व्यवस्थापना सामावून घेणे, सर्व कामगारांना ओळखपत्र देणे, कचरा कुंडी कालखंडात केलेल्या कामगारांचे थकीत वेतन देण्यात यावे या आणि इतरही काही मागण्यांसाठी महानगरपालिका प्रशासकांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मराठवाडा लेबर युनियन तसेच हिंदू मजदूर सभा यांचाही समावेश आहे. बोला काय मागणे. आमचे कागद कागदपत्र महिला आम्ही संघटनेतले आहेत. आमचे कागद कागदपत्र कामगार संघटना आहे.
आम्ही 2018 सगळ्या महिलांना आम्ही कामं केलेले आहे त्यांचे, जेवढं ठीक झाले होते तेवढं आम्ही हटवलेले त्यांचे, पण याच्याकडे आमचे पैसे बाकी येत, पण याने आमचे पैसे लवकरात लवकर द्यावा आणि आम्हाला कामावर घ्यावा, आमचं झाडू खाते त्याच्यात आम्हाला त्याने सांभाळून घ्यावा, याच्यासाठी आमचं हे उपोषण आहे, लवकरात लवकर ओळखपत्र पण आम्हाला त्याने देण्याची मान्यता करावं लवकर. आणि आम्ही किती लोक आहे आमचे 250 लोकांनी काम केलं, पहिले 130 लोकांनी काम केलेलं आहे, त्यांचे पैसे बाकी आहेत आणि 250 लोकांचे आय कार्ड आहेत आमच्या, तर 250 लोकांचे आय कार्डातून आम्हाला त्याने 130 बायाला दिलेले आहेत, बाकीचे आय कार्ड पण त्यांच्याकडे बाकी आहेत आणि पैसे 8 महिन्याचे बाकी आहेत त्यांच्याकडे. आता त्यांच्या 8 महिन्याचा पगार टाकवता आहे ना, तात्काळ तर काम उपोषण वापस घेणार नाही आणि राहिलेलं आता कामावर पण आम्हाला त्याने काढून टाकलेलं आहे, आता ठेकेदाराला काम दिले पासून तर आम्हाला पण घ्यायची तटकात आहे ना, आमची मागणी मंजूर करा. आमच्या सरकारला एवढंच आम्ही हात जोडून विनंती करतो आणि सगळ्या महिलांचं इतक्या तळतळीनं कामं केलं त्याने अशा आयाला कालक केलेलं आहे, त्या आयाचं त्याला काहीतरी द्यावं त्याला हे दाखवा, आमच्या महिलांचे पैसे लवकरात लवकर टाकावा. आम्ही 8-8 महिने कामं केले, एवढे मोठे मोठे कचऱ्याचे ढेर होते ते आम्ही साफ केले, तरी पण आम्हाला त्याचं मुलाचं मिळालेलं नाही, अजून पगार पाणी नाही मिळालेली आमची, काहीच नाही, आम्हाला ओळखपत्रसुद्धा दिलेले नाही आहे, आमच्याकडनं एवढं घाण काम करून घेतलं पण तरीसुद्धा आम्हाला आमच्या पगारीसाठी भांडावं लागू राहिलं, मी तर येऊन भिकाऱ्यासारखं बसावं लागू राहिलं, आमचा कष्टाचा पैसा आहे, आम्ही आमच्या कष्टाचंच मागतो आहे, आमच्या कष्टाचा हक्काचा पैसा मागतो आहे, आम्ही काही त्यांना दान धर्म नाही मागत आहे, काही भीक नाही मागत आहे, हां नाही आम्ही कष्ट केलेले आहे, एवढ्या आळ्याचं कचरा आम्ही अंगावरसुद्धा आमच्या अंगावर एवढ्या आळ्याचं कचरा फेकत होते लोक, तरीसुद्धा आम्ही झेलला, एवढे मोठमोठे डोंगरा एवढाले कचरे आम्ही साफ केले, आणि आमच्या हक्काचंच मागतो आहे, आमच्या हक्काचं पैसा द्यावा सरकारने, बस आमचं एवढंच म्हणणं आहे. भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया माजलगाव शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया टाउन सेंटर सिडको शाखेच्या क्षेत्रीय अधिकारी यांना मागणीचे निवेदन सादर केले गेले, तसेच या बँकेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणासही सुरुवात केली गेली. बँकेची ब्रँच आहे ना, इतका घटक कारभार आहे म्हणून तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून इथले विभागीय अधिकारी असतील किंवा त्याच्या वरचे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना माझी अशी नम्र विनंती, सर्व शेतकऱ्याच्या वतीनं माजलगाव तालुक्यातल्या तिथं एकतर जागा जेवढ्या सँक्शन पोस्ट आहेत त्या अत्यल्प स्टाफ आहे आणि जे लोक काम करतात ते निष्क्रिय आहेत. आम्हाला तर असं वाटतं की माजलगाव ब्रँच म्हणजे पनिशमेंट सेंटर झाले, जे लोक निष्क्रिय आहेत ज्या लोकांना शिक्षा द्यायची अशा लोकांची भरती माजलगावला केलेली, त्याच्यामुळे जनतेची आढळून पहिली कामं होत नाहीत म्हणून परत एकदा तुमच्या माध्यमातून मी तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं संबंधिताला विनंती करतो की त्या बँकेकडं गांभीर्याने लक्ष देऊन तिथं जर व्हॅकन्सीच्या पोस्ट असतील जे लायक माणसं काम करण्याच्या प्रवृत्तीच्या असतील तिथं नियमावेत, जेणेकरून तिथं शेतकऱ्यांची आढळणूक होणार नाही, कारभार व्यवस्थित. माजलगाव शाखेतील शाखा मॅनेजर श्री संदीप कुमार, तिथले फील्ड ऑफिसर, हे सतत शेतकऱ्याला त्रास देतात. आम्ही यांच्या अगोदर त्यांना त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या, शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या, पण त्यांची कुठली त्यांनी त्याची दखल घेतली नाही, म्हणून आज आम्हाला नाईलाजानं आमच्या नेत्या पंकजाताई पालवे, आमच्या बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे आणि आमच्या माजलगाव मतदारसंघाचे आदरणीय नेते रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथं या आंदोलनास उपस्थित झालो आहेत. आमच्या प्रमुख मागण्या आहेत, हैदराबाद शाखेतील शाखा मॅनेजर श्री संदीप कुमार, तिथले फील्ड ऑफिसर यांची शाखा न्याय चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं. त्या बँकेमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी जे फाईल करताना अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचार या शाखेमध्ये झालेला आहे, त्या शाखेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबित त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी या ठिकाणी माजलगाव जिल्हा बीड येथून ह्या तालुक्यातील संपूर्ण शेतकरी आलेले आहेत. तरी आपल्या या माध्यमातून मी शासनाला अशी विनंती करतो की संबंधित अधिकाऱ्यावर त्यांना निलंबित करून गुन्हे दाखल करण्यात यावेत. ST इलेक्ट्रिकल ही कंपनी आपले काम योग्यरित्या करीत नसल्याने या ST इलेक्ट्रिकल कंपनीला काळ्या यादीत टाकून द्यावे, त्यांच्याकडील कामही तात्काळ काढून घेण्यात यावे अशा मागणीसाठी
गब्बर ऍक्शन कमिटीच्या वतीने मागणीचे निवेदन मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांना देण्यात आले. गब्बर ऍक्शन कमिटी औरंगाबाद की ओर से हमारा एक शिष्टमंडळ मुख्य अभियंता महावितरण खंदारे साहब भुजंग खंदारे साहब को मिला. हमारी एक डिमांड है कि एसटी इलेक्ट्रिकल जो 2 साल से औरंगाबाद शहर में काम कर रही है उसको ब्लैक लिस्ट किया जाए, क्योंकि उसके आधे अधूरे काम जो उन्होंने मुकम्मल नहीं किए, जैसे सातारा परिसर हो गया, सादत कॉलोनी, एसआरपी कैंप, ऐसे बहुत सारे मिटमिटा पड़े गए, ऐसे बहुत सारे इश्यूज़ हैं. तो मुख्य अभियंता खंदारे साहब ने हमें बहुत अच्छे से तफसील से एक बात बताई कि मैं 4 दिन के बाद वो कंपनी की जो एसटी इलेक्ट्रिकल के अधिकारी हैं उनके साथ में एक मीटिंग लेके तुम्हारा ये जो मसला है बहुत हो गया, ये 8 दिन में आपका मसला सॉल्व हो जाएगा, 31 दिसंबर के पहले पहले जितने भी पेंडिंग काम है मैं उसको पूरा करा कर दे दूंगा. हम पूरे गब्बर एक्शन संगठन की ओर से खंदारे साहब का, जो महावितरण के मुख्य अभियंता है औरंगाबाद के, उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं, क्योंकि ऐसे अधिकारी अगर से शहर में रहे तो हमें भी काम करने में ऊर्जा मिलती है. ऐसे अधिकारी को हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. और दूसरा, जो 3 फेज के मीटर का बहुत इशू चल रहा था 2 महीने से, तो खंदारे साहब ने आज हमारे सामने बैठ के पूरे एई जितने भी शहर के कम से कम 8-10 एई को फ़ोन लगा के बोले कि तुम्हारे पास कोई 3 फेज के मीटर का प्रॉब्लम है क्या, तो वो भी आज शाम तक सर ने बोले कि हम 3 फेज के मीटर का भी प्रॉब्लम सॉल्व कर दे देंगे. हम गब्बर एक्शन संगठन की ओर से महावितरण के अधिकारियों का, पदाधिकारियों का सबका स्वागत करते हैं. जिल्ह्यात सोमवारी 59 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 44,972 झाली आहे. आजपर्यंत 43,204 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच एकूण 1,189 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 578 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सोमवारी 59 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 44,972 झाली असून 43,204 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण 1,189 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 578 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. मनपा 55, हरिसिद्धीनगर 7, बजाजनगर 1, घाटी परिसर 1, मिल कॉर्नर 1, एन 6 सिडको 1, पुंडलिक नगर 1, बनेवाडी 1, रेल्वे स्टेशन 1, समतानगर 1, मुरलीधर नगर 2, उल्कानगरी 1 या भागातील कोरोना बाधित आहेत. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तरचे प्रवेश ऑनलाईन होणार, प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू. सिडको परिसरात पुन्हा गमावला एकाने जीव, भरधाव बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला दिली धडक. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एडियन, स्पंदन मनामनाचे.